ऐसे कलाकार जिनमें नौटंकिया टैलेंट सब कुछ भरा भरा सा है. राइट. सो कमिंग अप नेक्स्ट आर द स्टूडेंट्स ऑफ उमरेड बीएड कॉलेज. सो प्लीज गिव देम अ राउंड ऑफ अप्लॉज एंड वेलकम देम. मुबारक हो, आपके घर में बेटी पैदा हुई है. Thank you.
आयुष्याच्या गप्पा रंगविणारे हे दाम्पत्य आज मात्र ते विचाराने ग्रासले आहेत. त्यांच्या विचारातून त्यांनी आपल्या दैवताची संकल्पना पक्की केलेली दिसते. हळूहळू त्यांच्या या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्याचा ते प्रयत्न करू लागलेले आहेत. त्यांची ही संकल्पना प्रत्यक्षात कशी या ठिकाणी उतरवता येईल याचा विचार विमर्श करून ते आता कार्याला लागलेले आहेत. लोखंडी अवजाराचा उपयोग करून ते निर्जीव दगडावर घाव घालीत आहेत. ज्याप्रमाणे कुंभार मातीला योग्य आकार देऊन मूर्ती घडवितो तोच प्रयत्न आज हे दाम्पत्य आपल्या दैवताच्या साकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. अतिशय कसोसीने प्रयत्नाने आपल्या दैवताचं रूप हे कसं साकार होईल याचा ते नक्कीच प्रयत्न करू लागलेले आहेत. हळूहळू त्यांनी आपल्या दैवताचं रूप या ठिकाणी धारण करीत या ठिकाणी आहेत. दैवताचं रूप धारण करताना कोणतेही प्रयत्न लागले तरी चालेल, परंतु आपलेच दैवत या ठिकाणी साकारले तर अतिशय योग्य हे समजून ते प्रयत्नाला लागले. हळूहळू त्यांनी आपल्या हिंदूंचे दैवत असलेले श्रीकृष्ण या मूर्तीचे स्वरूप त्यांनी साकार केले. या श्रीकृष्णाच्या मूर्तीला त्यांनी आपल्या हिंदूंचा दैवताचं एक शुभ या ठिकाणी प्रतीक म्हणून केशरी रंगाचं वस्त्र ते परिधान करू लागलेले आहे. हे सर्व करून ते आत्मसंतुष्ट या ठिकाणी झाले आहेत. आत्मसंतुष्ट होऊन त्यांनी या श्रीकृष्णाच्या आपल्या दैवताला हळूहळू नतमस्तक होण्याचा ते प्रयत्नही या ठिकाणी करण्याचा विचार त्यांच्या मनात आहे. हे सगळं या ठिकाणी अजमावून त्यांनी आपल्या दैवताला नमस्कार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. बघू तर निश्चितच त्यांनी आपलं हिंदूंचं दैवत श्रीकृष्ण या ठिकाणी साकार केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यांनीही या ठिकाणी हाच विचार केला आहे की नेहमी दिसणाऱ्या या दगडाचे स्वरूप कसे काय बदलले. त्यांच्यासुद्धा मनात चीड उत्पन्न झाली. रागाच्या भरात आधीच्या दाम्पत्याने टाकलेले श्वेत वस्त्र फेकून दिले व आपल्या दैवताचे स्वरूप या ठिकाणी साकार होऊ नये असा विचार करून त्यांनी आपल्या दैवताची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. बघता बघता त्यांनी हळूहळू आपलं हे दैवत कसं या ठिकाणी साकार होईल हे प्रयत्न या ठिकाणी करून सिद्ध करून दाखवण्याचा ते प्रयत्नही करू लागले. आपल्या या ठिकाणी दैवताला योग्य असं स्वरूप यावं हे निश्चित करून ते सुखावले. बघता बघता त्यांनी आपल्या दैवताचं शुभ प्रतीक शुभ रंग असलेला हरित या ठिकाणी रंगाचं वस्त्र या ठिकाणी आपल्या दैवताला या ठिकाणी टाकले. आपले पूज्य दैवताचं स्वरूप साकारून त्यांनी अल्ला या दैवताचं स्वरूप साकारून ते दैवतापुढे नतमस्तक झाले आहेत. बघा तर आपल्या या दैवताची ते प्रार्थना करत आहेत. पुन्हा एक नवीन दाम्पत्य या ठिकाणी पुरोगामी विचारांनी प्रभावित आहेत. या पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या दाम्पत्याच्या मनात सुद्धा हे दैवताचे स्वरूप बघून चीड निर्माण झाली. परंतु शांततेचा व बंधुतेचा संदेश देणारे हे जोडपे बघा, तिन्ही दाम्पत्यांनी त्यांचे दैवत श्रेष्ठ आहे असा वाद घातला. आपसात संघर्ष सुरू केलेत, पण ते भांडण करीत या ठिकाणी असलेले दिसत आहेत.
त्यांची समजूत घालून मानवतेच्या मार्गाने शिकवणूक देणारे हे दाम्पत्य त्यांना योग्य सल्ला देत आहे. ते म्हणतात की धर्म हा श्रेष्ठ नाही, मानवता हाच धर्म या ठिकाणी श्रेष्ठ आहे. या दगडाला विविध धर्माचे रूप देण्यात आले. त्याच दगडाला ही चारही दाम्पत्य भारत मातेचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणताही धर्म श्रेष्ठ नसून मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे. म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या भारतात बंधू वाव नित्य वसुदे देवरची असादे, या भारतात बंधू वाव नित्य वसुदे देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे देवत धन सुदे, या भारतात बंधू वाव नित्य वसुदे देवरची असादे नांदो.